को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। सुपर हिट चा तीसरा सामना एलपी ग्रुप आणि रॉयल किंग्स। पहिला चेंडू रोनीत नाकवायाचा, टिपिकल रोनीत नाकवा येथे पाहायला मिळाला। रोनीत नाकवा खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आपल्या वेगावरती स्वार होतोय, आपल्या स्पीडने, आपल्या चांगल्या लाईनने फलंदाज मार्शलला मात्र बीट करतोय। चांगल्या पद्धतीने या डावाला प्रारंभ केलाय। रोनीत नाकवा याच पद्धतीच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो, हीच त्याची खासियत आहे। पुन्हा एकदा ऑन द राइज, ऑन द मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न मात्र हाणून पडलेला आहे। रोनीत नाकवा आपल्या रंगात रंगताना आपल्या चांगल्या फॉर्म मध्ये तो पाहायला मिळतोय। कन्सिस्टन्सी हा नेहमीच या खेळाडूकडे आपण पाहत आलो। स्पर्धा कोणतीही असो, या खेळाडूची फलंदाजी प्रत्येक टूर्नामेंट मध्ये अगदी चांगल्या दर्जाची होते आणि त्याच पद्धतीची फलंदाजी रोनीत नाकवा करून दाखवतोय। यावेळी फटका चांगला आलाय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि क्षेत्रक्षकाला चक्कून चेंडू फरार झाला। सीमा रेषा पलीकडे येसडे तुषारच्या बॅटमध्ये ते शॉट परिया। मार्शल हा बॅट्समन आहे आणि त्याला मात्र जीवनदान मिळाले। हा कॅच होता आणि क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी केली, घाई केली आणि त्यामुळेच आपण पाहतोय ते जीवनदान लाभले। चांगल्या दर्जाची फलंदाजी मात्र रोनीत नाकवाकडून पाहायला मिळतोय। कॉमेंट्री बॉक्स कडनं फलंदाजी करत असताना तो अत्यंत बहरदार फलंदाजी करतोय। नेक्स्ट बॉल रोनीत नाकवा याचा। ओहो, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर पाहायला मिळाला। परफेक्ट गुंडात टाकलेला चेंडू, सिंगल घेतले त्यानंतर डबल सुद्धा मैदानावरती घेतली जाते। एका धावेचा कन्वर्जन डबल मध्ये, क्रिकेट मध्ये हे खूप महत्त्वाचं असतं। सहा धावा आपण दहा फलकावरती पाहतोय। एलपी ग्रुप संघाला प्रत्येक षटकारासाठी मनन गन यांच्याकडनं 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे। धाव फलकावरती सहा धावा लागल्यात, चांगली बॅटिंग। यावेळी बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न। हा चेंडू आपण पाहतोय उजव्या यस्तीच्या परास्ता बाहेर। क्रिकेटचा नियम क्रमांक 22 या चेंडूला मात्र लावला जातोय। धाव फलकावरती एका धावेची वृद्धी होते, सात धावा धाव फलकावरती लागतात जेथे षटक क्रमांक पहिला चालू आहे। रोनीत नाकवा चांगल्या सुरुवातीनंतर कुठेतरी खसरलेला पाहायला मिळतोय। त्याला आता मात्र ट्रॅक वरती परतावं लागेल आणि त्या अनुषंगाने त्या टप्प्यावरती त्याला गोलंदाजी करावी लागेल। कुठेतरी आपण पाहतोय मार्शल आता हात खुलत असताना पाहायला मिळतोय, चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून। आडव्या बॅटने प्रतिकार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात, सिंगल मिळेल। धाव फलकावरती आठ धावा लागल्यात, षटक क्रमांक पहिलं चालू आहे। रोनीत नाकवा संघाचा कर्णधार फलंदाजी करतोय। याआधी दोन संघ सेमी मध्ये पोहोचले, दुसरे दोन संघ कोण असणार सेमी मध्ये पोहोचणार आहे ते पाहणं सुद्धा उत्कंठावर्धक ठरणार।
वन टू गो लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ओहो चांगला चेंडू बॅकफूटला जात असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय डी बॅकवर्ड स्कोअरला क्रीजला क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत. दुसरी फॉल सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केले. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं समन्वय दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावपलकावरती 10 धावा पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीची सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते ती एलपी ग्रुप संघासाठी. वॉलपिगन इज अ हार्ट असं म्हटलं जातं. तीच वॉलपिगन आपण मैदानावरती पाहतोय. अगदी प्रॉमिसिंग स्टार्ट, ग्रेट स्टार्ट, फॅब्युलस स्टार्ट म्हणावं लागेल ती एलपी ग्रुप साखर संघासाठी. चांगल्या दर्जाने झालेली फलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी दमदार फलंदाजी झाले. ओव्हर क्रमांक सेकंड गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हर साठी गोलंदाज येतोय अभिनय राणे. पाहूया आता अभिनय कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. P2 चं षटक आहे. अभिनयच्या खांद्यावरती संघाचा कर्णधार रोनित नाकवा याने मात्र जबाबदारी सुपूर्द केलेली आहे. पाहूया आता तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. तर फलंदाजी करतोय फलंदाज मार्शल. मार्शलच्या नावामध्ये आपण पाहतोय दम आहे, पण त्या पद्धतीची फलंदाजी तो करणार का? मार्शल मात्र पहिला चेंडू अक्रॉस द लाईन जाऊन शकलून खेळण्याचा प्रयत्न जरूर करतोय. डीप मधना क्षेत्ररक्षक पुढे येतोय. सिंगल मिळेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अभिनयकडनं पाहायला मिळतोय. काल याच अभिनयने आपण पाहिलं, सॉरी परवा, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. अगदी क्लासिकल गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली होती. त्या पद्धतीची गोलंदाजी अभिनय या मॅच मध्ये करणार का? ओहो बॅकफूटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन पाहायला मिळते. अगदी वर्सटाईल गोलंदाजी करतोय. गोलंदाजी अभिनय वैविध्यपूर्णतेने नटलेल्या गोलंदाजीमुळे फलंदाज मात्र आपण पाहतोय अगदी वारंवार स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. संघर्षात्मक फलंदाजी मैदानावरती चालू आहे. धावफलकावरती 11 धावा, षटक क्रमांक दुसरं चालू आहे. अगदी रंगात आलेला सामना. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला पूर्णतः ओळखलं जाते आणि त्यानंतर अगदी कल्पकतेने होणारी गोलंदाजी कुठेतरी दबाव वाढवते, दडपण वाढवते. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जरूर आल्या, पण त्यानंतर मात्र आपण पाहतोय धावसंख्येचा खराब खालवलेला पाहायला मिळतोय. ती सातत्यता आता मात्र एलपी ग्रुप साखर संघाच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळत नाहीये. मार्शल यावेळी ठोकतोय चेंडूला डीप मिड विकेटच्या वरनं 6 धावांचा आळी. फंटास्टिक, फॅब्युलस, फ्युरियस षटकार. षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक. 18 ऑन द बोर्ड नाव. मच नीडेड स्ट्रोक पाहायला मिळाला बॅट्समन मार्शलच्या पाठ मधन. आपल्या नावाप्रमाणे तो आता मैदानावरती इनिंग साकारत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची फलंदाजी करतोय. अभिनय राणेच्या गोलंदाजीवरती त्याने मात्र आता हल्लाबोल केलाय. यावेळी सुद्धा बॅकफूटला जात असताना शॉर्ट थर्ड मारला चकून चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड थोडीशी संत आणि चेंडू मात्र आपण पाहतोय सर ते शेवटी पोचलाय सी मारेच्या पलीकडे. क्रिकेट असा खेळ आहे ना, त्यामध्ये अनिश्चितता खूप जास्त प्रमाणात भरली असते. ज्यावेळी धावा येत नाही ना त्यावेळी धावा येतच नाही, आणि ज्यावेळी धावा येतात मग कशाही कट लागो कशाही पद्धतीने धावा येतात. मैदानावरती तेच घडलं. एक षटकार का आला, त्यानंतर एज लागली, चौकार आलाय आणि पुन्हा एकदा ठोकलाय मार्शल याने डीप मिड विकेटच्या बाहेर. मार्शलच्या पाठ मधून भव्य दिव्य
28 धावा. पहिल्या दोन षटकांमध्ये आपण पाहतोय तब्बल 28 धावा आल्यात. धावा अगदी विकात येत आहेत. धावसंख्येचा फ्लो, धावांचा प्रवाह अगदी विकात येत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये जलद गतीने धावा करण्यामध्ये यश आलं. बॅटिंग करणारा संघ अर्थात एलपी ग्रुप साखर संघाला. ओव्हर नंबर थर्ड खोलंदाज ट्रॅक वरती रोनित नाकवा सज्ज होत असताना रोनित नाकवा वरती खूप मोठी जबाबदारी आहे. ऍज अ कॅप्टन म्हणून त्याला आता चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करून दाखवा लागेल. पहिल्या दोन षटकांमध्ये बऱ्यापैकी धावा आल्यात. जवळपास 14 सरासरी पाहायला मिळते. चांगली सरासरी आणि चांगली धावगती मेंटेन केलं चित्र मैदानावरती पाहायला मिळते. दोन षटकांनंतर 28 धावा, चांगली बॅटिंग. यावेळी मात्र रोनित नाकवा हार्ड लाईन हिट करतोय. फलंदाजाला भुजकळ्या संभ्रमात टाकणारा चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. मार्शल तुफानी फॉर्म मध्ये आहे. तुषार मात्र थोड्याफार प्रमाणात स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. पण मार्शल मात्र आपल्या संघासाठी वन मॅन शो, वन मॅन आर्मी या पद्धतीने कामगिरी साकारतोय. यावेळी बॅक फुटला जात असताना प्रतिम स्ट्रोक, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लक्रीजनच्या क्षेत्रकडून संघाची धावसंख्या 1 ने उंचावेल. धाव फलकावरती आता मात्र 29 धावा. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम अशी लढत पाहायला मिळेल. कारण एकीकडे मार्शल तर दुसरीकडे रोनित. ओहो अप्रतिम चेंडू परफ्यूम डिलिव्हरी, पूर्णपणे आपण पाहतोय मार्शलला बीट करणारा चेंडू. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न मार्शल यांनी जरूर केलाय. रोनित नाकवा आता मात्र आपल्या फॉर्म मध्ये येतो आणि ज्यावेळी रोनित नाकवा त्याच्या रंगात असतो त्यावेळी मात्र अगदी शानदार गोलंदाजी तो करून दाखवत असतो. इनफॉर्म बॅटरला त्याने मात्र रोखून ठेवलंय. इनफॉर्म बॅटरला हात खोलण्याची संधी तो मात्र देत नाहीये. मार्शलला जखडून त्याने ठेवलंय. मार्शलने ठोकला यावेळी. ओव्हर द बॉल हेड, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, इट्स अ मॅसिव्ह हिट. वरती मार्शल मात्र आग ओकणारी फलंदाजी करतोय आणि या सिक्स साठी मनन गणेश कडून 700 रुपयांचा पारितोषिक. ओहो व्हॉट अ फॅन्टास्टिक अँड फिनॉमिनल शॉट बाय मार्शल. टिपिकल क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. आजकाल क्रिकेटच्या पुस्तक मार्शल आता आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय आणि आपल्या नावाप्रमाणेच तो मात्र फलंदाजी करतोय. फटक्यांची आतिशबाजी, चौफेर फटकेबाजी, 360 डिग्री मध्ये त्याच्याकडून होणारी फलंदाजी यामुळे गोलंदाजांवरती एक वेगळा दबाव, एक वेगळं दडपण. ओहो फटका फसलाय, मिस टाइम आहे. कॅच पकडली जाणार का आणि अगदी हातामधला कॅच तिथे मात्र ड्रॉप केलाय. इनफॉर्म बॅटरला जर तुम्ही अशा पद्धतीने जीवन दाल द्याल ना तर निश्चितपणे तुमच्याच पायावरती कुराड मारून घेण्याचा प्रकार होईल. खूप मोठी चुकी म्हणावी लागेल. अगदी हातामध्ये असलेला साधा सोपा झेल येथे मात्र ड्रॉप केलाय. षटक क्रमांक 3 मात्र संपुष्टात आले आणि धावफलकावरती 41 धावा. 41 ऑन द बूट आफ्टर थर्ड ओव्हर. चांगल्या दर्जाची फलंदाजी, हाय स्टँडर्ड बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. चला ड्रिंक्स ब्रेक आहे आणि मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. सोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक आहे तोपर्यंत घेऊन जातो डीजे मास्टर कडे.
पाहूया नवीन आलेला गोलंदाज नित्यानंद या सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. आणि आता प्रत्येक सिक्स साठी 750 रुपयांचा पारितोषिक मनन गन याच कडून. 41 ऑन द बुट 41 धावा आपण धावफलकावर पाहतोय. पहिला चेंडू पहिला चेंडू वरती नटरस लॉंग लेगच्या दिशेने चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न हाणून पडलाय गोलंदाज नित्यानंद याने. नित्यानंद चांगल्या पद्धतीने या षटकाला प्रारंभ करतोय. अगदी चांगल्या टप्प्यावरती टाकलेला चेंडू. याच पद्धतीची गोलंदाजी मधील अचूकता आता गरजेची आहे ती गोलंदाजी करणारा संघ अर्थात एल पी ग्रुप साखर संघाला. हा चेंडू पंच अगदी आपण पाहतोय पडताळणी करतायत आणि कल्पेश मात्र यांचा इशारा आलाय येस इट इज राईट. नाउ स्कोर मूव्ह ऑन 42. धावा येत आहेत धावा अगदी वेगात येत आहेत. धावा रोखायचं कसं हा मोठा यक्ष प्रश्न आता गोलंदाजांसमोर पडलाय. गोलंदाजांना चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी चांगल्या टप्प्यावरती मारा करून दाखवावा लागेल. नित्यानंदचा फुल चेंडू या चेंडूवरती फटका चांगला सिंगल घेतली जाते आणि फलंदाज तुषार याला माहित आहे की मार्शल अगदी तुफानी फलंदाजी करतो एक्सपोज बॅटिंग करतोय त्यामुळे कुठेतरी मार्शलला स्ट्राईक द्यायची आणि त्याच अनुषंगाने तो मात्र आपण पाहतोय अगदी अँकरिंग रोल मैदानावरती बजावत असताना. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं फॉरगॉटन इज अन आर्ट. म्हणजे आतापर्यंत जे काही झालं ना ते सर्व काही विसरून जायचं आणि नव्यानं खेळ चालू करायचा. अशा पद्धतीने खेळ आता एलपी ग्रुप साखर संघाला करून दाखवायला लागेल. दोन्ही पार्टनरशिप मध्ये आपण दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय अगदी मोठी पाठाची पाहायला मिळते. एक अभेद्य अशी भागीदारी या दोन्ही सलामीवीरांनी बनवले. यावेळी मार्शलने ठोकलाय चेंडूला डीप मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या गॅप मधून अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय भन्नाट फिल्डिंग केलं त्या दोन क्षेत्ररक्षकाने. अगदी कौतुकास पात्र अशी फिल्डिंग. परंतु थ्रो आपण पाहतोय डायरेक्ट जस्टिन वरती आला आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. चांगल्या पद्धतीची रनिंग बेटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळाले. 46 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात जिथे षटक क्रमांक 4 चालू आहे. ओहो यावेळी मात्र चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती तुषार याला बीट करणारा नित्यानंद मात्र आपण पाहतोय येथे फलंदाजाला बात करतोय आणि फलंदाज तुषार जॉल बॅक टू द पवेलियन विकेट नंबर फर्स्ट डाऊन फॉर टीम रॉयल किंग. नवीन बॅटर आपण पाहतोय अनिकेत नकवा आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. अनिकेत नकवा वन डाऊन पोझिशनला आलाय. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो वन डाऊन बॅटरची भूमिका नेहमी महत्वपूर्ण असते कारण क्रिकेट विश्वातील फॅब फाईव्ह सुद्धा याच नंबरवरती बॅटिंग करतायत. समोर मार्शल अजूनही चांगली बॅटिंग करतोय. नित्यानंद गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय लेग स्टिक सोडून बाहेर जातोय आणि यस लेडीज अंपायर सांगितलं की हा चेंडू सुद्धा वाईड असणार आहे. वाईट चेंडू खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये वाईटच संपवला जातो कारण वाईट चेंडूमुळे आणखीन एक चेंडू समोरच्या संघाला मिळतो एक वेगळा कॉन्फिडन्स समोरच्या संघाला मिळतो. नित्यानंद याला मात्र ट्रॅक वरती परतवा लागेल. मार्शलने ठोकलाय पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या वरून जेने फ्लाय होत असताना आणि यस लेडीज इट्स अ फ्लो बिग वेरी मच. 50 धावांचा टप्पा ओलांडला जातोय. 50 रन्स ऑन द बोट
अनिकेत नागवाने जर षटकार मारला तर मननगत कडून 850 रुपयांचा पारितोषिक। ओहो क्या बात है मनन, क्या बात है, मार्शलच्या बॅट मधून भव्य दिव्य षटकार। त्याने अद्यापान केलेली आहे अँड मार्शलचं अर्धशतक कंप्लीट झालंय। मार्शल बॅट टाकून अभिवादन करायचं आहे। 51 धावांची घणाघाती खेळी, झंझावती खेळी, वन मॅन शो, वन मॅन आर्मी। केदारलाल स्लॉगर मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती पाहूया कशी गोलंदाजी करेल। पहिला चेंडू कटर स्वरूपाचा चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकलाय। अनिकेतला माहिती आहे मार्शल ज्याने अर्धशतक नुकतंच फडकावलंय त्याला स्ट्राइकिंग इन वरती हाणणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय स्ट्राईक इथे रोटेट केली जाते। 51 धाव संख्येवरती मार्शल खेळतोय। पाहूया आता मार्शल विरुद्ध कोणता प्लान असेल, कोणत्या नीती रणनीतीने केदारलाल गोलंदाजी करेल। मार्शलला अर्धशतकाबद्दल मुकेश बामजी आणि आशिष नाकवा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक। वेदान बामजी आजकडून सुद्धा मार्शल याला 1000 रुपयांचं पारितोषिक। ओहो केदारलालला पण पाहतो अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये अगदी फन्नाट गोलंदाजी करतोय। फलंदाजांना पूर्णतः जखडून तो ठेवतोय। स्लॉग ओव्हर मध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी करणं एक वेगळ्या पद्धतीचं आव्हान असतं। हे आव्हान चांगल्या पद्धतीने केदारने स्वीकारले आणि खऱ्या अर्थानं तो मात्र मार्शल सारख्या ऐन घरामध्ये असलेल्या फलंदाजाला रोखून ठेवतोय। मार्शलचा मिस टाइम फटका, शॉर्ट फाइन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपलाय शानदार झल। मार्शल याला जावं लागेल तंबूत परत। शानदार इनिंग करून मार्शल बाद होतोय। सुंदर इनिंग त्याने मात्र मैदानावरती पेश केली। क्रिकेटच्या पुस्तकातील अस्सल फटके, त्यानंतर काही विस्फोटक फटके त्याने लगावले आणि त्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या अगदी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते। केदारलालचं कौतुक करावं लागेल, कौतुक यासाठी की चारही गोलंदाजांनी मात खाल्ला होता। अशा वेळी अंतिम षटकामध्ये गोलंदाजीला यायचं, मग चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची, इनफॉर्म बॅटरला माघारी परतवायचं, हे सोपं काम नाहीये। आणि केदार हा एक हुशार गोलंदाज आहे। जर आपण पाहिलं ना अगदी लास्ट मोमेंट पर्यंत तो वेट करत असतो बॅट्समॅनच्या अष्टांचा आणि त्यानंतर तो चेंडू टाकत असतो। त्यामुळे केदारची गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय, यामुळे चांगल्या पद्धतीने या षटकात बहरलेली पाहायला मिळते। केदार याचा पुढील चेंडू, या चेंडूवरती ठोकला आल्या आल्या प्रितेश शिराने, क्षेत्ररक्षक तेथे आहे, डीप मिडलला टिपला गेला, शानदार झल, वन मोर विकेट डाउन।
59 धावा 4 षटकांच्या खेळानंतर होत्या, पण या षटकामध्ये खेदार लालने तिखट गोलंदाजी केली. भेदक माऱ्याच्या बळावरती खऱ्या अर्थानं फलंदाजांना निष्प्रभ करून त्याने सोडले. फक्त एक धाव केदार याने या षटकामध्ये खर्च केले. नवीन खेळाडू साजन आता बॅटिंग करण्यासाठी येतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑप्समच्या बराचसा बाहेर, वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून येतोय. धाव फलकावरती बऱ्याच वेळानंतर धाव आता लागली जाते. 61 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत, जिथे षटक क्रमांक अंतिम चालले. केदार लाल मात्र अगदी फन्नाट गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती मारा करतोय. साजन यावेळी लेफ्ट हँड पटका खेळतोय, चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी येतोय. उत्तुंग षटकार. अप्रतिम स्ट्रोक, अफलातून फटका. वन टू गो, 67 ऑन द बोर्ड नाउ. हा चेंडू ऑफब्रेक करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर. अंपायर सांगतायत चेंडू आहे वाईट. 68 धावा धाव फलकावरती लागल्यात. केदार असं वाटलं होतं की कुठेतरी चांगले प्रयत्न करतोय, पण तो सुद्धा आता महागडा ठरतोय. एक चेंडू मध्ये त्याने सुद्धा आता 7 धावा दिल्यात. हा चेंडू मात्र आपण पाहतोय फलंदाजाला बीट करणारा. साजनला परतावा लागेल. धाव फलकावरती 68 धावा लागल्यात. विजयासाठी 69 धाव संख्येची आवश्यकता आहे. तत्पूर्वी मी कॉल देतोय युक्ता स्पोर्ट अक्षी संघाचा कॅप्टन आणि सिया वॉरियर्स नागाव संघाच्या कॅप्टनला. आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. गन वॉटर स्पोर्ट यांच्याकडून मार्शल याच्यासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. मी मुकेश बामजेला विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियो धन्यवाद प्रितेश. तत्पूर्वी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय नाणेफेकीसाठी सिया वॉरियर्स.
आणि युक्ता स्पोर्ट्स. चला नाणेफेक करून घ्यायची आहे कमलाकर दादा, आपण नाणेफेक करून घ्या. दोन्ही संघ हजर आहेत. अतिशय चांगला पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी बघायला मिळाली. मार्शलची, मार्शल तुझी मुलाखत घ्यायची आहे, तू तयार राहायचा आहे. फक्त उत्तर कशा पद्धतीचे असतील पण आपण तयार राहायचं. नंतर ज्या वेळेला सामना संपेल निकाल काही लागो मॅचचा, तुम्ही जिंको तुम्ही हारो, परंतु फलंदाजी चांगली केलीस. परंतु जो क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, त्याने जो सोपा झेल सोडला शून्यावर मार्शलचा, त्याचं रूपांतर काय झालं हे आपण आता बघितलं होतं. तब्बल 50 धावा काढल्या त्याने, अर्धशतक 51 धावा त्याच्यानंतर काढल्या त्याने. नाणेफेकीचा कौल युक्ता स्पोर्ट्सच्या बाजूने लागलेला आहे, त्यांना क्षेत्ररक्षणाचा निर्णय सुद्धा स्वीकारलेला आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच या स्पर्धेमधील पहिल्या फेरीचा नॉकआउट स्पर्धेमधील शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीचा. त्याच्यानंतर पुन्हा लॉट्स टाकण्यात येतील चारही संघांचे आणि मग सेमी फायनल्स आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी बघतो या मॅच मध्ये तब्बल 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 68 धावा जमवल्या होत्या. 69 धावांचं लक्ष रॉयल्स किंग संघासमोर आहे. रॉयल्स किंग संघातर्फे फलंदाजीसाठी आपण बघतोय रोनित नाकवा आणि त्याचा साथीदार प्रशांत पाटील. ही जोडी मैदानात आलेली आहे, त्यांना माहिती आहे 69 धावांचं लक्ष आहे. धावा काढायला गेल्या तर तेवढ्या अवघड नाही आहेत, परंतु त्यासाठी रोनितला शेवटच्या षटकापर्यंत राहण्याची गरज आहे. आणि भूषण राऊत पहिल्या षटकासाठी येतोय. पहिला षटक, लेट्स प्ले, लेट्स स्टार्ट, लेट्स बॅटल बिगिन. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज भूषण पहिलं षटक घेतोय. राईट अप ओर द विकेट पॅवेलियन एंड कडून गोलंदाजी करतोय. सामन्याला सुरुवात झाली. ऑफिशियल या ठिकाणी इशारा करतात आमचे गुणलेखकांना. दोन्ही गुणलेखक अतिशय चांगल्या पद्धतीने स्कोरिंग अप टू डेट अपडेट आमच्यापर्यंत पर्यायाने तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला अतिशय चांगला स्ट्रोक्स, अतिशय लाजवाब फटका, सीमारेषापार षटकार. थँक्यू सो मच. इट का जवाब पत्थर से, तोडी तोड उत्तर, अब आएगा मजा, अब आएगा मजा. सांबा पहिल्या चेंडूवर षटकार घेतल्यानंतर रोनित आणि त्याच्या संघ सहकाऱ्यांचे सुद्धा मनोबल वाढलेलं आहे. सामन्यामध्ये मागच्या मजा येणार आहे. प्रेक्षक खुश होणार आहे. तर 3 षटकारांची हॅट्रिक, म्हणजे षटकारांची हॅट्रिकला 500 रुपये, विकेट हॅट्रिकला 500 रुपये सन्माननीय भगवानजी नाकवा यांच्याकडून आहेत. आयवा कॅचसाठी 100 रुपये अमन दत्ता नाकवा आणि त्याचबरोबर सुनील पाटील यांच्याकडून डबल ऑमलेट आणि बिस्लरीची बॉटल. अशा प्रकारे आपण बक्षिसांची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. चांगला चेंडू लोअर फुल टॉच होता, चांगल्या पद्धतीने त्याला कन्वर्शन केलं आणि डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये पाठवून दिलं. पुन्हा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला फटका होता, बाउन्सर होता चेंडू. टप्पा पडल्यानंतर कदाचित क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय, परंतु क्षेत्ररक्षक पंचांना काहीतरी विचारतायत, पंचांकडे मागणी करतायत की काय असेल. रॉयल्स किंग विरुद्ध एलपी ग्रुप या दोन संघांमध्ये हा सामना रंगलेला आहे. एलपी ग्रुप संघाने प्रथम नाणे फेकारल्यानंतर फलंदाजी करत असताना निर्धारित 5 षटकात तब्बल 68 धावांचं भलं मोठं टार्गेट डोंगर समोर उभारलेला आहे आणि 69 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते रॉयल्स किंग संघासमोर. रॉयल्स किंग संघाने सुद्धा चांगली सुरुवात केली. पहिल्या दोन चेंडूंमध्ये 7 धावा काढलेल्या आहेत. अमोल चौकर आपण जर झेल पकडलात, अमोल चौलकर आपण जर झेल पकडलात तर मनन गण यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइस आहे आपल्यासाठी. लक्षात ठेवा अमोल चौलकर आपल्यासाठी कॅश प्राइस आहे ते. परंतु या वेळेला थोडासा ट्विस्ट झाला होता, चेंडू झेल आहे की बाउन्स आहे, परंतु पंचांचं लक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय सुद्धा देतात ते. पुन्हा फुलटॉस चेंडू, चेंडू लेग स्टंपच्या काहीसा बाहेरून जाताना दिसतोय. थोडस मिसफील्ड झालं, त्या मिसफील्डचा फायदा उचलला आणि पळून 1 धाव पूर्ण केलेली आहे. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन, पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतोय. पंचांचा इशाराला इट्स अ वाईट डिलिव्हरी.
वाईट प्लस वन अशा दोन धावा मिळालेल्या आहेत पंचांचा इशाऱ्याला आमच्यापर्यंत. नऊ धावा धावफलकावर आहेत. जोरदार अपील केलं जाईल परंतु अपीलचा पंचांवर मात्र परिणाम होत नाहीये. अतिशय चांगला खेळ बघायला मिळते. थोडस कशमकश, थोडस ट्विस्ट निर्माण होते. पंचांच्या भूमिकेकडे लक्ष दिलेलं आहे कारण पंचांची नजर स्थिर आहे. पंचांकडे अपील केले परंतु पंचांचा निकाल आल्यानंतर आपण जरा सामना फास्ट खेळवायचा आहे कारण याच्यानंतर आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. एक दोन तीन चार सामने खेळवायचे आहेत आणि संध्याकाळ व्हायच्या आत आपल्याला फायनल आणि जो पारितोषिकांचा बक्षीस वितरण समारंभ तो सुद्धा आठवायचा आहे. म्हणून जरा विनंती आहे की जरा फास्ट खेळवा. बेल्स असत्या तर मात्र चित्र वेगळं दिसलं असतं. बेल्सला जरी स्टंपला लागला असता, बेल्स पडली असती तर बाद दिला असता, बेल्स पडली नसती तर नॉट आउट दिला असता. परंतु या वेळेला चेंडू पळ यष्टी रक्षक आणि त्याचे साथीदार सांगतात की स्टंपला लागून चेंडू गेलाय. पंच दर्शवतात की चेंडू खूप बाहेरून गेलेला आहे. पंचांनी व्हाईट बॉलचा सुद्धा इशारा दिलेला आहे. व्हाईट प्लस वन अशा दोन धावा आलेल्या आहेत आणि घेऊन चलतो पुन्हा मैदानाकडे. 69 धावांचं लक्ष आहे. अपील जरूर करा. अपील करणं तुमचा हक्क आहे परंतु पंचांनी निर्णय घेतल्यावर जास्तीत जास्त वेळ घालवू नका एकदम. आणि ज्या वेळेला रिव्ह्यूची आवश्यकता असेल, ज्या वेळेला बीमर असेल, ज्या वेळेला रनआउट असेल, स्टंपिंग असेल, त्यावेळेला रिव्ह्यू आहे. हा चेंडू आपण बघतोय ऑफ स्टंपच्या काहीसा बाहेरून जाणार आहे. पंच फलंदाज रोहित चेंडू सोडतोय यष्टीरक्षकापर्यंत. यष्टीरक्षकापर्यंत गेल्यानंतर तो पंचांकडे आशेने बघतोय परंतु पंच दर्शवतात की चेंडू लिगल डिलिव्हरी आहे म्हणून. एका आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली सुरुवात केलेली आहे परंतु अद्यापही पल्ला खूप मोठा आहे. 69 धावांचं लक्ष आहे. 14 धावांचं टार्गेट आहे पहिल्या षटकामागे. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. वन बाउन्स टू बाउन्स. चेंडू जोपर्यंत सीमारेषेपर्यंत पोहोचेल तोपर्यंत क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि चेंडूला थांबवून चेंडू फेक सुद्धा करतोय. दोन धावा मिळतात या स्ट्रोकवर सुद्धा. रोनित नाकवा चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या दोन तीन पहिल्या दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर अतिशय चांगली उत्कृष्ट ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स त्याच्याकडून बघायला मिळाला होता. परंतु पहिल्या इनिंग्स मध्ये ह्या मॅचच्या मार्शलचा झंझावात आपण अनुभवलाय. एक जीवनदान मिळालं आणि त्याचा जो झंझावात होता तो संपूर्ण अक्षी गावाने अनुभवलेला आहे. संपूर्ण साखर प्रीमियर लीग षटकाराने गाजली. पण या वेळेला चांगला स्ट्रोक्स बघायला मिळेला आहे तो गोलंदाज फलंदाज प्रशांत कडून. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात टू बाउन्स सीमारेषा पार चौका. आणि पाच चेंडूत तब्बल 15 धावा आलेल्या आहेत. म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट आहे 14 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट जो 14 आहे तो मात्र पार केलेला आहे पहिल्या षटकात. परंतु ही धाव सरासरी कायम राखावी लागेल तरच सामना जिंकण्याची शक्यता आहे रॉयल्स किंग याने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांच्या वरून जातो असं पंच दर्शवतात आणि फलंदाज मात्र दर्शवतात की चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जाणार आहे. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते आणि धावसंख्या बघतोय धावफळकावर. बिनबाद 15 धावा. अतिशय चांगलं या ठिकाणी मॅच बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा धावफळकावर आलेले आहेत. दुसरं षटक कोणाच्या हाती कर्णधार संघ सोपवतोय.
दुसऱ्या षटकासाठी आपण बघतो सचिन राणे याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. रॉयल्स किंग विरुद्ध एलपी ग्रुप हा सामना आपण बघतोय. एलपी ग्रुप संघाने अतिशय चांगली फलंदाजी पहिल्या सत्रात केली होती. रोनित नाकवा चांगली फलंदाजी करतोय, त्याला प्रशांत पाटील चांगली साथ देतोय. खराब चेंडू होता त्याचा पुरेपूर समाचार घेतोय. चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, वन बाउन्स टू बाउन्स थ्री बाउन्स, सीमारेषेपर्यंत जायच्या अगोदर त्याच ठिकाणचं कदाचित आउटफील्ड आहे ते थोडस स्लो आहे, परंतु दोन्ही फलंदाजांकडून चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळते. तब्बल 3 धावा पूर्ण केल्या जातात. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात हे दोन्ही फलंदाज. चांगली साथ प्रशांत कडून मिळते ती रोनितला. पहिल्या चेंडूवर 3 धावा घेतोय आणि पुन्हा स्ट्राईक वर आणतोय रोनित नागवाला. धावसंख्या बघतोय धावपळकर 18 धावा, कमीत कमी 14 सरासरीने धावा जमवावी अशी अपेक्षा केली गेलेली आहे, किंवा रिक्वायर्ड रनरेट आहे तो सुद्धा 14 आहे. चांगला चेंडू परंतु जोरदार अपील केलं होतं लेग बिफोरचं, बॅटची कडा घेतली असं सांगतोय फलंदाज, परंतु तो बॅटची कडा घेतल्यानंतर बॅटची कडा घेतल्यानंतर आपण बघतोय फलंदाज बाद आहे का. अजूनही पंचांच्या दोन्ही पंचांमध्ये डिस्कशन चालू आहे की चेंडू बॅटला लागलेला आहे परंतु जो टप्पा पडला आहे की डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला यावर डिस्कशन चालू आहे. परंतु तिसरं अपील आहे मोठं या इनिंग्स मधलं, या इनिंग्स मधलं पहिलं दुसरं षटक चालू असताना समजलं तिसरं मोठं अपील आहे. प्रत्येक वेळेला मोठं अपील केलं जातोय आणि या वेळेला संघाच्या कमिटीला, नियोजन कमिटीला सुद्धा या ठिकाणी पाचारण केलं जात आहे. परंतु जास्त जण जाऊ नका, कारण सामने आपले आहेत. आपल्याला कोणताही निर्णय घ्यायचा तो खेळीमेळीच्या वातावरणात घ्यायचा आहे आणि त्याबरोबर कोणत्याही संघावर अन्याय होऊ नये ही सुद्धा आपली धारणा असणार आहे. थँक्यू दोन्ही कर्णधारांचा आभार. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे स्वतःसाठी, कारण कन्फ्युजन मध्ये आहे, कोणावर अन्याय नको आहे. रिव्ह्यू हा नाही आहे ऍक्च्युली, परंतु पंच दुविधा नको म्हणून हा रिव्ह्यू घेत आहेत, स्वतः बघत आहेत त्या ठिकाणी जाऊन. तोपर्यंत मी डीजे मास्टरला सांगतो, डीजे सावकाशमध्ये सुन.
निरीक्षण केलं, रिव्ह्यू घेतला, ओन रिव्ह्यू, आणि पंचांचा हा रिव्ह्यू होता तो सक्सेसफुल होतोय. जो पंचांनी आउटफील्ड निर्णय, इनफील्ड निर्णय दिला होता, अंपायर्स कॉल होता त्या पद्धतीने रोनित नाकवा मात्र माघारी परततोय आणि रोनित नाकवा बाद झाल्यानंतर खूप मोठा धक्का बसतोय तो रॉयल किंग संघाला. रोहन रोनित बॅक टू द पॅव्हिलियन. चालू आहे, चांगली सुरुवात केली होती रोनितच्या संघाने, रॉयल किंग संघाने, परंतु रोनितला मगाशी प्रश्न विचारला. स्क्रीनवर ती झेल आपण दाखवलेला आहे, आपण बघू शकता पुन्हा एकदा रिपीटशन रिप्लाय बघू शकता कशा पद्धतीने बॅटला लागला, बॅटला टप्पा चेंडूने स्पर्श केला, त्याच्यानंतर तो चेंडू डायरेक्टली उडला आणि यष्टी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. नवीन फंड्स मध्ये येतोय केदार लाल. कबड्डी क्षेत्र गाजवलं होतं, परंतु आता अपेक्षा आहे प्रेक्षकांची की या मैदानावर या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपल्या नावाचा डंका पिटवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला ह्या मॅच मध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल. अभी नाही तो कभी नाही ही स्थिती उत्पन्न झालेली आहे, कारण रोनित नाकवा माघारी परतलेला आहे. मननगन यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जो स्लिपचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकरता 500 रुपये हा जो झेल घेतलास त्याच्याबद्दल तुला. पुढचा चेंडू सचिन, त्या चेंडूवर जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली, चांगली सुरुवातीनंतर थोडासा अडचणीत आलेला आहे तो रॉयल किंग संघ. फलंदाजी करत असताना आपण त्यांना 69 धावांची आवश्यकता आहे, 769 रन्स रिक्वायर्ड. परंतु या वेळेला चांगला पोझिशन मध्ये येतोय, पूल करतोय सक्सेसफुली षटकार. कर मारल्यानंतर पुन्हा बघतोय आपण धावपळकावर, 24 धावा लागल्यात. अखूट टप्प्याचा चेंडू होता, केदारलालने खूप त्या चेंडूची वाट बघितली आणि नंतर मात्र वाट लावली, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला पुल केला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु प्रेक्षक बनून राहिला होता. अप्रतिम फटका, मस्तक पे दस्तक देता हुआ ये शॉट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सचिन राणे, 4 चेंडूत 9 धावा खर्च केल्यात. उलटा चेंडू, चेंडू येतोय बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रात येतोय. एक धाव काढली जाते, दुसरी धाव काढण्यासाठी धावलेले आहेत दोन्ही फलंदाज आणि 2 धावा पळून पूर्ण सुद्धा आहेत. या दुहेरी धावानिशी बघतोय केदार, 3 चेंडूंचा सामना केल्यानंतर वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या झाली 26 धावा 26 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. सचिन राणे एक महत्वपूर्ण कामगिरी त्याने अशी केली की रोनित नाकवाला त्याने माघारी पाठवलेलं आहे, कारण रोनितकडे खूप मोठी क्षमता होती, चांगली फलंदाजी करत होता तो, तब्बल 13 धावांवर खेळत होता. याही वेळेला जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, अनिकेत नाकवा चेंडूवरची नजर हटवत नाहीये आणि फलंदाज बाद. ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा लगेच.
अभिनव राणे या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय. अभिनवला काही सकानमंत्र दिलेला असेल, कारण त्याच्या जोडीला आहे तो प्रशांत पाटील. प्रशांत पाटीलच्या वाट्याला या दोन षटकात फक्त एकच चेंडू आला होता आणि एका चेंडूवर सुद्धा त्याने चांगली कामगिरी करत 3 धावा पटकावल्या होत्या. आता काय करणार आहे बघूया प्रशांत. प्रशांतवर मोठी जबाबदारी आहे. दोन महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. ज्या वेळेला रोनित नाकवाने नाणेफेक हरल्यानंतर सांगितलं, जिंकल्यानंतर सांगितलं होतं की माझा खेळाडू संघामध्ये अतिशय चांगले खेळाडू, प्रशांत पाटील सारखा संघात खेळाडू आहे, अभिनव राणे खेळाडू आहे. बघूया हे दोन खेळाडू ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय रोनितने ते काय करतील, कशा पद्धतीने खेळतील. गोलंदाजीसाठी मात्र 5 रन केलं जाते. गोलंदाज भूषण दुसरं षटक वैयक्तिक गेलो तर भूषण राऊत पहिल्या षटकात थोडासा महागडा ठरला होता. 15 धावा त्याने तब्बल खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये. या दुसऱ्या षटकात काय करणार आहे. समोर फलंदाज प्रशांत पाटील 3 धावांवर खेळतोय. एका चेंडूचा सामना केलाय. क्षेत्ररक्षण बघा, काऊ कॉर्नर लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन आहे, मिड ऑन, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट. चांगल्या पद्धतीने खेळतोय. स्वीपरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा धावत जातोय आणि चांगल्या पद्धतीने चेंडूला थांबवतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने थ्रो सुद्धा करतोय. त्याच्यामुळे 2 धावा मिळतात. 2 पेक्षा जास्त धावा मिळत नाहीये या फटक्यावर सुद्धा. परंतु स्ट्रोक खरोखर कौतुक करावं लागेल प्रशांतचं. अतिशय चांगल्या पद्धतीने खाली क्षेत्रात खेळला होता, टायमिंग अचूक केलं होतं, परंतु तेवढी ताकद नव्हती लावली. चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह होता, तो अतिशय चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला होता. प्रशांत कडून धावसंख्या होते 28. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भूषण राऊत आपल्या बॉलिंगच्या मार्कवर. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका, अतिशय चांगला विश्वगुंड पविश्वनाची आठवण करून देणारा हा फटका. सी मारे शापा चौकार. टाकताना क्षेत्ररक्षकाने हालचाल केलेली आहे का हे चेक करतायत आमचे थर्ड अंपायर. सामना थोडासा थंड करा, शांत राहा जरा. सगळ्यांच्या बाजूनेच निर्णय मिळणार आहेत, कोणाच्यावर अन्याय होणार नाही. ही पंचांची भुगामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. आपल्याकडे रिव्ह्यू आहे, आपण वेळ पडली तर रिव्ह्यूचा सुद्धा इस्तेमाल करू. त्याच्यामुळे फेअर डिलिव्हरी होणार किंवा फेअर निर्णय येणार एवढं नक्कीच. पंच या ठिकाणी बघतायत, चेक करतायत की ज्या वेळेला चेंडू टाकण्यात आला होता त्यावेळेला क्षेत्ररक्षकाने हालचाल केलेली आहे का. थर्ड अंपायर कडे सोपवला हा निर्णय सुद्धा. त्याच दरम्यान पंचांचा निर्णय आलेला आहे. हा चौकार आहे या चेंडूवर. 4 धावा मात्र मिळालेले आहेत. धावसंख्या झालेली 32 धावा, 32 रन्स. आणि कृपया विनंती आहे सर्वांना, मायबाप प्रेक्षकांना सुद्धा, आपण पंचांच्या निर्णयाचा आदर करा, कारण आपल्याकडे फक्त 2 रिव्ह्यू आहेत, एक बीमर्सचा आणि दुसरा रनआउटचा. याच्या व्यतिरिक्त आपण अंपायरला सुद्धा प्रेशर आणू नका रिव्ह्यू घेण्यासाठी. धन्यवाद. घेऊन चलतो पुन्हा एकदा भूषण राऊत. त्यांच्याकडे गोलंदाजी सज्ज झालेला आहे. पहिल्या 2 चेंडूत त्याच्या 6 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रशांत पाटील, प्रशांत पाटील चांगल्या पद्धतीने खेळतोय, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव मिळते, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये, कारण चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालेला आहे, चांगली फेक बघायला मिळालेली आहे. 1 धावाने धावसंख्या झाली ती 33 धावा, 33 रन्स, चांगली
चेसिंगला सुरुवात सुद्धा केलेली आहे. अप्रतिम चेसिंग चालू आहे रॉयल किंग्सचा या संघातर्फे. त्यांचा सेनापती धारातीर्थी पडल्यानंतर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कोंढाणा किल्ला लढवण्याची सूर्याजींनी चांगली सुरुवात केलेली आहे या ठिकाणी. परंतु पुन्हा एकदा नवीन आळ्याला फलंदाज अभिनव राणे चांगल्या पद्धतीने केलतो चेंडू. पुन्हा एकदा डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये तेथील क्षेत्ररक्षक अतिशय चपळाईने चेंडू पर्यंत येतोय आणि एक धाव मिळते या फटक्यावर सुद्धा. या धावसंख्या बघतोय सिंगल सिंगलने वाढून धावसंख्याचा जो ओग आहे जो चेस आहे तो मात्र सुकर होत चाललेला आहे. 34 धावा धावफळकावर लागलेल्या आहेत. तिसरं षटक अद्यापही प्रगतीपथावर आहे. जर धावसंख्या आपल्याला अजूनही दोन चेंडू येणं शिल्लक आहे, दोन चेंडूत मोठा स्ट्रोक्स आला तर मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने धावसंख्येच्या चेसिंगला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक या ठिकाणी. पुन्हा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि एक उत्कृष्ट क्रिकेट या ठिकाणी या मैदानात बघायला मिळतो. एएसपीएल च्या या स्पर्धेचं हेच खरं यश आहे. या ठिकाणी चांगला प्रयत्न दाखवतात, चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात, जो तो 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतात बॉट्समन बॉलर त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक सुद्धा. धावसंख्या 2 36 धावा धावफळकावर. ही जोडी मात्र चांगल्या पद्धतीने खेळते. उलटो चेंडू उडवला या उडाया चरण शका. वीर जग्गू या पण इकडे. बक्षीस ते किती रुपयांचं असू दे, 100 असो 1000 असो 500 असो, बक्षीस बक्षीस असते आणि ते आपल्या आठवणीत राहणार असते. आपण आयवा कॅच अतिशय चांगल्या पद्धतीने पकडलात, त्याकरता आपल्याला अमन दत्ता नाखवा यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे, ते आपण स्वीकारायचं आहे. आणि लगेच जाता जाताना डबल ऑमलेट पाव आणि बिस्लरीची बॉटल घ्यायची आहे सुनील पाटील यांच्याकडून. पाचवं षटक गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी साजन साजन पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज. 12 चेंडू आणि 27 धावा. अभिनव राणे 1 धावेवर खेळतोय आणि अतिशय चांगली प्रशांत पाटील फलंदाजी करतोय. लाजवाब 1 षटकार 1 चौकार यांच्या सहाय्याने तो तब्बल 18 धावांवर खेळतोय. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. सचिन राणेच्या हातामधून चेंडू मोठ्या हातात त्याचे, परंतु चेंडू मात्र निसटलेला आहे. दे तुझ्या असतेच द्या अक्षय. जग्गू आणि सुनील पाटील यांच्याकडून आपण डबल आमलेट घ्यायचा त्या ठिकाणी जाऊन. एक धाव मिळाली 22 रूपामध्ये. धावसंख्या झाली 43 धावा. आता आवश्यक आहे 11 चेंडू आणि 26 धावांची. 11-26 हे इक्वेशन आहे मॅच मध्ये, म्हणजे सामन्यामध्ये रंगत आहे ती चेंडूच्या चेंडू जोपर्यंत पडत जातील तोपर्यंत वाढत चाललेली आहे. पुन्हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा आणि क्या बात आहे, पुन्हा अतिशय जबरदस्त स्क्वेअर कट सीमारेषा पार चौकार.
युअर क्रिकेटिंग शॉट स्क्वेअर कटचे लाजवाब स्ट्रोक गुंडप्पा विश्वनाथचा हा पेटंट शॉट होता स्क्वेअर कट आणि त्या पद्धतीचे हे शॉट आपल्याला बघायला मिळतात. लाजवाब फटकेबाजी दोन चेंडू या ठिकाणी बघतोय आपण. पाच धावा त्या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत साजन पाटील यांनी. धावसंख्या झाली 47 आवश्यकता आहे 22 धावांची. चेंडू शिल्लक 10. पुन्हा एकदा चेंडू शॉट ऑफलाईन पद्धतीचा चेंडू होता ऑफस्पिनच्या बाहेरून बॅटची खालची कडा गेली आणि चेंडू गेला पुन्हा घोषित परिसरामध्ये दोन धावांसाठी. खूप शॉर्ट ऑफलाईन पद्धतीची गोलंदाजी करतोय परंतु त्या चेंडूंवर धावा मात्र निघताय. दोन धावा आल्या संघाची धावसंख्या 49 पर्यंत जाऊन पोहोचली. आता मात्र 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं इक्वेशन बघा कशा कशा पद्धतीने चेंज होते. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेत येऊन ठेपलेला आहे. या स्पर्धेमधील हा तिसरा सामना आपण बघतोय नॉकआउटच्या स्पर्धेमधील. नंतरचा सामना सिया वॉरियर्स विरुद्ध एकता स्पोर्ट्स या संघांमध्ये होणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा चिठ्ठ्या उडवण्यात येणार आहे आणि दोन सेमीफायनल आपण बघणार आहोत कशा पद्धतीने कोणते संघ दोन सेमीफायनल मध्ये जातात. पहिलाच आपण बघितला होता बॉस फायटर हा पहिला सेमीफायनल मध्ये जाणारा संघ. तदनंतर युवराज किंग हा सुद्धा दुसरा संघ ठरतोय सेमीफायनल मध्ये पोहोचलेला. साजन पाटीलचा पुढचा चेंडू प्रशांत पाटील साठी. ओव्हर पिच डिलिव्हरी चेंडू कार्पेटच्या साहाय्याने लॉंग ऑफच्या क्षेत्रात लॉंग ऑनच्या क्षेत्रात येतोय. एका धावेवर मात्र संतुष्ट होतात दोन्ही फलंदाज. प्रशांतला सुद्धा विश्वास आहे अभिनववर एक धाव आणि एक संघाची धावसंख्या झाली 50 धावा 50 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 19 धावांची आवश्यकता आहे. संघाचे कोच आज कोचच्या भूमिका आहेत जनार्दन नाखवा. पुन्हा एकदा बॅकफुटवर येतोय चांगल्या पद्धतीने टोळावतो चेंडू. एक धाव निघते दुसरी धाव घेणार का? हो दुसरी धाव पण घेतली जाते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नाही तिसरी धावेसाठी प्रयत्न होत नाहीये. चांगली फेक केली तिथून. दोन धावांवर संतुष्ट झाले दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 वाढ धावसंख्या झाली 52. 5 चेंडूंचा खेळ येथे झालाय समाप्त. 52 धावा झाल्यात 17 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 17 धावा. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. एक जबरदस्त कश्मकश रोमांचक स्थिती या सामन्यामध्ये आलेली आहे अप्रतिम. 6 चेंडू 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा साजन पाटील जोरकर मारण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच होईल. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय का? परंतु दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात ट्विस्ट. थर्ड अंपायर वेटिंग फॉर थर्ड अंपायर. परंतु आवश्यक होती का? जर तर आणि प्रशांतला आवश्यक होती धाव मग त्याने नॉन स्ट्राईकचा फलंदाज होता त्याला थांबायला सांगायला पाहिजे होतं. प्रशांतच्या नजरा स्थिर बसल्या होत्या. शेवटच्या षटकात 16 धावा राहिल्या असत्या. आता मात्र एक धाव मिळाल्यावर 53 धावा झालेल्या आहेत. बघूया ही 54 धाव होते का? आणि महत्वपूर्ण फलंदाज प्रशांत पाटील. इट्स अ बिग ब्लो इट्स अ फंटास्टिक थ्रो बाय लॉन्ग ऑन फिल्डर. अप्रतिम थ्रो केला आणि प्रशांतला माघारी परतवलं. प्रशांतला गरज नव्हती ही धाव घेण्याची. खरोखरच गरज होती का? द गरज होती परंतु धोका सुद्धा तेवढाच होता आणि धोका पत्करला आणि विकेट मात्र आपली त्याग केला. या षटकामध्ये तब्बल 16 धावा. प्रशांत पाटील आपल्याला स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात मात्र आपली महत्वपूर्ण विकेट्स बहाल करतोय. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज येतोय किरण बुरांडे. किरण बुंडारेंद्रला मात्र पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके मारले तर मात्र सामना आपल्या बाजूने झुकू शकेल. बघूया काय होतोय. शेवटचा षटक पंकज मुंडेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. अक्षी गावात किंवा या विभागामध्ये मुंडे नावाचे सुद्धा खेळाडू आहेत हे आपण बघू शकतो. कारण आतापर्यंत मला वाटलं होतं की मराठवाड्यामध्ये मुंडे आहेत. पंकजा मुंडे यांच्या क्षेत्रात आहेत असं का वाटत होतं?
परंतु पंकज मुंडे आणि किरण बोरांडे हे दोन्ही साडू आहेत. बघूया कोणाला राग येईल, या मेवणीला राग येईल का त्या मेवणीला राग येईल. साडू काय करणार आता, झाडू मारणार का? बघूया किरण बोरांडे काय करतोय. सहा चेंडू आणि 16 धावा. पंकजच्या हातामध्ये चेंडू आहे, किरणच्या हातामध्ये बॅट आहे. त्या ठिकाणी घरून दोन्ही मॅच आपल्या बघत आहेत. दोन्ही बहिणी, दोन्ही माई बहिणी आहेत, त्या मॅच बघत आहेत. कोणता आपला संघ जिंकेल, भावजी जिंकणार की आपला पतिदेव जिंकणार? कोणीही जिंकलं तरी सामना आपण जिंकणार आहोत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. सामन्यात आपण घेऊन चलतोय पुन्हा एकदा. पंकजच्या हात गोलंदाजी कर, हा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मध्ये खरोखर ट्विस्ट निर्माण झालेला आहे. प्रेक्षक सुद्धा उत्कंठतेने मॅच बघतात, मॅचचा आस्वाद घेतात. या प्रखर उन्हाळा त्या सुद्धा डोक्याला लागत नाहीत कोणाच्या, कारण मॅच सुद्धा तशा परिस्थितीत आलेला आहे. खूप गरम झालाय मॅच. पंकज मुंडे 500 रुपयांचं पारितोषिक आहे विकेट घेतलीस तर. पहिला चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर आहे, पंचांचा इष्ट येतोय. वाईड बॉलचा अवांतर धाव वाढते. धाव संख्या होती ती 54 धावा. इक्वेशन बघा, सहा चेंडू आणि 15 धावा. अजय मुंडे कडून पंकज मुंडेंसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येणार आहे जर विकेट काढली तर. जोरकास मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि कोणती चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. गेलेला आहे ते आमच्या माणसापर्यंत पोहोचवा 500 रुपये. आता मात्र 5 चेंडू. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता. किरणने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला ऑफस्टंपच्या बाहेरून, चेंडू तो खेचला ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु तुषारच्या हातामध्ये सोपा झेल घेतला. तुषार चांगला झेल घेतोय आणि फलंदाज बाद करतोय. नवीन फलंदाज येतोय, एक जबरदस्त देहयष्टी असणारा हा खेळाडू बाळू प्रसाद सुतार फलंदाजीसाठी येतोय. प्रसाद 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. जोरात बॅटची खालची कडा घेतोय. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातो, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव मिळते आणि एकाच धावेवर संतुष्ट व्हायला लागते. आता मात्र सामन्यात ट्विस्ट आहे, कारण ह्या दोन चेंडूंवर सामन्याचं भवितव्य ठरणार आहे. 4 चेंडू आणि 14 धावा, कारण 55 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 चेंडू आणि 14 धावा. क्षण जर मैदानात असला तर चित्र वेगळं दिसलं असतं, परंतु बघूया. हे बी कोई कच्चे गुरु के चेले नाहीये अभिनव राणे. अभिनवचा जोरात फटका बघतोय, चेंडू हवेत आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक हर्षल कोणतीही चूक करत नाहीये. अभिनवला सुद्धा माघारी परतावं लागेल. फलंदाज मुंडे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं. पंकज मुंडे आपल्यासाठी, प्रत्येक विकेट्सला आपल्याकडून खूप पैसे मिळत आहेत, त्यामुळे चांगला खेळ दाखवा. धावसंख्या आपण बघतोय, 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावफळकावर 55 धावा लागलेल्या आहेत. अद्यापही 14 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडूंवर, आणि हा चेंडू त्याच्यासाठी क्रुशियल असेल. सौरभ येतोय फलंदाजीला. सौरभ नाखवा, सौरभ आप कुछ करने का कर दिखाने का है. काहीतरी करून दाखवावं लागेल तुम्हाला, काहीतरी करून दाखवावं लागेल तरच तुमच्या संघाला पुढच्या फेरीत प्रवेश मिळेल. परंतु पंकज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु गोलंदाजी कशीही केली तरी फलंदाजाला त्याची कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. विकास गण यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आलंय पंकजसाठी, आणखी विकेटसाठी.
ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा हा चेंडू, वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. धाव संकेत आपण बघतोय, एकने धाव वाढल्यानंतर आता मात्र सामन्यात खरोखर ट्विस्ट निर्माण झालेला आहे. 3 चेंडू आणि 13 धावा. प्लीज अब ऐसे एक 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 का दुक्का से रन नहीं बनने वाला. अब एक दुक्के से काम नहीं चलेगा. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे दोन्ही मोठे फटके पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे. बाळू सुतार यांनी प्रसाद जबरदस्त फलंदाजी करावी लागेल. ताकदीचा इस्तेमाल या ठिकाणी करावा लागेल, कारण 2 चेंडू आणि 2 मोठे फटके लगावे लागतील आपल्याला. क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी पंकज मुंडेची. लाजवाब गोलंदाजी केली या षटकामध्ये. अप्रतिम अद्वितीय अद्भुत अशी गोलंदाजी केलेली आहे. पटापट घ्यायचा आहे. 1 चेंडू आहे आणि 1 चेंडूवर 12 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र सामना निसटतोय, कारण फलंदाज जसजसे बाद होत गेले, प्रसाद पाटील प्रशांत पाटील याची विकेट महत्वाची होती आणि दुर्दैवाने तो बातचितच्या स्वरूपात बाद झाला. सामना अंतिम षटकापर्यंत अशा पद्धतीने चालला होता. अंतिम चेंडू पर्यंत हा सामना रंगला, परंतु उशिरा आलेला हा फटका. अनिकेत नाकवाच्या डोक्यावरून जातोय चेंडू सीमारेषा पार. षटका